काहीतरी आपल्याला काहीतरी वेगळं देता येईल का? तर मग मी त्याला सांगितलं की गुळाच्या चहामध्ये गुळाचा चहा सगळीकडे मिळतो, पण त्याच्या त्या गुळाच्या चहामध्ये जर काहीतरी वेगळं देता आलं आपल्याला तर म्हणून ते मी इथं सुरू केलं आणि मसालेदार अमृततुल्य गुळाचा चहा इथे सुरू केला मी. याच्यामध्ये काही मसाले आपण असे ॲडिट केलेले आहे की त्यांनी ना या चहाला चव तर येतेच पण शरीराला खूप बरेचसे फायदे होतात. जसे डायबिटीजवाल्यासाठी हा चहा पिऊ शकतो, शुगरवाला पिऊ शकतो म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, आणि बी पीवाला पण याला पण काही चहा हा शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत कधी स्पेशल गुळाचा मसालेदार चहा पिला आहे का? आज आपण चहा पिण्यासाठी आलो आहोत युवा चहा इथे. छत्रपती संभाजीनगरमधील टी व्ही सेंटर परिसरात असलेल्या युवा चहाला आज आपण भेट देणार आहोत. तुम्ही गुळाची चहा बऱ्याचशा ठिकाणी पिली असाल, पण यांच्या चहामध्ये असे काय वेगळेपण आहे जे इतर कुठेही मिळत नाही ते आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत ओनर आहेत, त्यांच्याकडनं माहिती घेऊया. दादा, आपलं नाव सांगा. राम कुटे नाव आहे माझं, मी पुण्याचं आहे आणि मला आता इथे 5 ते 6 वर्षापासून आपलं हॉटेल चालू होतं चहाचं, गुळाचा चहा मिळायचा, पण मी पुण्याला होतो आणि हे भाच्याचं हॉटेल आहे माझ्या. त्यांनी सुचवलं की मला काहीतरी आपल्याला काहीतरी वेगळं देता येईल का, तर मग मी त्याला सांगितलं की गुळाच्या चहामध्ये गुळाचा चहा सगळीकडे मिळतो, पण त्याच्या त्या गुळाच्या चहामध्ये जर काहीतरी वेगळं देता आलं आपल्याला तर म्हणून ते मी इथं सुरू केलं आणि मसालेदार अमृततुल्य गुळाचा चहा इथे सुरू केला मी. आपण म्हणलं की अमृततुल्य गुळाचा चहा. आता गुळाचा चहा आपण बघायला गेलो तर बऱ्याचशा ठिकाणी भेटतो, जे जी त्याची काही कोणी त्यात गवती वगैरे टाकतं, कोणी काही स्पेशल अद्रक वगैरे टाकतं, आपण काय वेगळं देतं त्याच्यामध्ये? आपल्याकडे जो चहा आहे तो विदाऊट अद्रकचा चहा आहे, कारण की कसं आहे माहिती आहे, कोणाला अद्रक सहन होतं नाही होतं किंवा कोणाला उपवास असतात, त्यामुळं आपण अद्रक त्यातमध्ये ॲड करत नाही. आपण फक्त मसाले ॲड करतो ते दुसऱ्या प्रकारचे, आणि हे मसाले शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे. आणि हे मसाले आहेत ना, समजा तुम्हाला सर्दी खोकला असेल याच्यासाठी पण खूप उपयोगी आहे. आपण जर सांगितलं की बिमारीवर हा चहा उपयोगी ठरतो, असं काय वैशिष्ट्य याच्यात टाकलं जातं की जेणेकरून हा आपल्यासाठी निरोगी चहा बनतो? याच्यामध्ये काही मसाले आपण असे ॲडिट केलेले आहे की त्यांनी ना या चहाला चव तर येतेच पण शरीराला खूप बरेचसे फायदे होतात. जसे डायबिटीजवाल्यासाठी हा चहा पिऊ शकतो, शुगरवाला पिऊ शकतो म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, आणि बी पीवाला पण याला पण काही चहा हा शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे. जे आपण कोरोना काळामध्ये आपण जे मसाल्याचा काढा पीत होतो त्यातले काही मसाले यात आपण ॲड करून चहा तयार केलेला आहे. आपण जेव्हा सुरुवात केली होती त्या घडीला आपले काय सेल होते आणि आजच्या घडीला आपले किती कप चहा विक्री होतो? संभाजीनगरमध्ये जर बघितलं गेलं ना तर आपल्या इथे पहिली चहा गुळाची इथेच सुरू झाली होती, तेव्हा ही आपण दुकान भाड्याने दिलेली होती आणि नंतर कोरोना संपल्यानंतर आहे ना ही दुकान आपण स्वतःच चालवायला घेतली आणि आपण इथे गुळाचा चहा फक्त थोडासा चेंजेस करून मसाला ॲडेड अमृततुल्य गुळाचा चहा चालू केला आणि सध्याच्या स्थितीला माझी चहा कमीत कमी 700 ते 800 चहा जातात इथे. हां, आपले जे संभाजीनगरकरे जे इथं येतात ते आपल्याला व्हिजिट करताना काय प्रतिक्रिया देतात की त्यांना आपली चहा कशी वाटली? जे लोक पहिल्यांदा माझ्याकडे चहा पिऊन जातात ना तर ते मला म्हणतात की आम्ही गुळाची चहा बरेच जागी पिलो पण असा फ्लेवर्ड ॲडेड चहा आम्ही पहिल्यांदाच पिलो. लोक मला परत विचारतात का ही खरंच गुळाची चहा आहे का, तर मग मी त्यांना सांगतो की बाबा आपल्या इथं फक्त गुळाची आणि फक्त गुळाचीच चहा मिळते, बाकी दुसरी कोणतीही चहा मिळत नाही. आपण बघायला गेलो तर संभाजीनगरमध्ये संभाजीनगरमध्येच नव्हे तर वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चहा सुरू होत आहे. कोणी बासुंदी चहा देत आहे, कोणी अमृततुल्य चहा देत आहे, तर कोणी गेवारी चहा वगैरे. यांच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी आपण काय वेगळं देता? नाही, आपल्याला तर कोणत्या चहावाला ब्रँडेड चहासोबत आपल्याला बरोबरी तर करायची नाही आहे, पण ठीक आहे, पण त्यांच्या लेवलला तरी आपल्याला चहा द्यायची आणि काहीतरी त्यांच्यापेक्षा वेगळं द्यायची म्हणून आपण चालू केलेलं आहे. आपण जर सांगितलं की आपण काहीतरी वेगळं देणार आहोत तर पुढं आपण ही संकल्पना सुरू ठेवणार की याच्यात काही बदल करणार? नाही नाही, यामध्ये आहे ना मला जो रिस्पॉन्स या चहामध्ये मसालेदार चहामध्ये जो भेटला आहे गुळाच्या चहामध्ये त्याच्यामध्ये मी काही पण आता चेंजेस करणार नाही तसं. आपला जो ब्रँडिंग लोगो आहे युवा चहा, इतर कुठेही म्हणजे आजपर्यंत मी तरी बघितलेला नाही आहे, नेमकं याची काय संकल्पना आहे? युवा चहाचं असं ठरलं आमचं की माझा भाचा हा संभाजीनगरचाच आहे प्रॉपर आणि तो चांगल्या पदावर आहे शिवसेनेमध्ये आणि त्याचं मित्रांनी आणि त्यांनी असं सुचवलं की बाबा काहीतरी नवीन नाव ठेवा म्हणून युवा चहा असं नाव ठेवलं आणि यांना मला त्याच्यामुळे आहे ना या नावामुळे युवकांचा चांगला प्रतिसाद पण मिळाला. धन्यवाद दादा.
तर मित्रांनो, आपण या ठिकाणी संपूर्ण प्रकारची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे आणि गुळाच्या चहाचे काय आपल्याला फायदे मिळतात ते देखील आपण जाणून घेतलेलं आहे। तर तुम्ही देखील चाय लवर असाल तर नक्की एकदा या ठिकाणी व्हिजिट करा। आता राहिली गोष्ट ॲड्रेसची, आपण ॲड्रेस जाणून घेऊया। दादा, आपला पत्ता सांगा। आपला ॲड्रेस आहे टीव्ही सेंटर चौकातून SP ऑफिस रोडला जाताना डाव्या हाताला आपली ग्राउंडच्या ऑपोजिट आपली हॉटेल आहे। मित्रांनो, नक्की या ठिकाणी व्हिजिट करा। इथली चहाची टेस्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडलाच असेल तर आपल्या मित्रपरिवारांपर्यंत जरूर पोहोचवा, जेणेकरून त्यांना या ठिकाणी व्हिजिट करता येईल। तोपर्यंत बघत राहा शिवार फूड। थांबूया तिथं। धन्यवाद।